नाही कालुराम भुईर चांगला संघ आहे सोनादेवी टेमघर या संघाची ताकद खूप मोठी आहे भिवंडी ग्रामीण 40 प्लस क्रिकेट संघटनेमध्ये या संघाने देखील कित्येक अजिंक्यपद पटकावलेले आहेत इथे हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नाहीये पंचांचा इशारा येतो लेग बाईज दोन चेंडूंवर दोन धावा एक बॅट न आली आणि एक लेग बाईज धावा येवत कशाही येवत प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं महत्व आहे वसंत हा फुल टॉस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चांगला संपर्क झालाय चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन शिमारशीकडे येतोय चौकार कालुराम भुईर या फटक्यासाठी माहिर आहे काय चांगला फटका अगदी दुसरा चेंडू इथे खेळलेत आणि चांगला संपर्क झालाय धावसंख्या सहा धावा यूटीसी लाईव्ह सहा धावा तीन चेंडू वसंत पहिल्या ओव्हरचा चौथा चेंडू आहे शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला स्टॉप केलाय मिळेल फक्त एक धाव राकेश सिनियर खेळाडू आहेत श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे अगदी शॉर्ट मिड विकेटला उभे आहेत शेखर यांना आपण पाहतोय मिड ऑन वर चांगला संघ आहे श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाने देखील कित्येक स्पर्धेमध्ये कित्येक चांगल्या संघांना पराभवाची धूळ चारलेली आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेमधले दोन्ही हे दादा संघ आहेत पहिल्या फेरीचा सामना खेळतायत आज सकाळच्या 17 दोन सामने जिंकून अगदी जानमन सारंगव संघ पुढल्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे डॉट चेंडू या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू आहे धावा झाले सहा एक चौकार दोन सिंगल एक लेग बाईज कैलासाठी फुल टॉस होता चेंडूला इनफील्डच्या वरून खेळले चांगला संपर्क चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतो चौकार गुड शॉट दोन चौकार दोन सिंगल एक डॉट एक लेग बाईज पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 11 धावा 11 धावा लागलेत बिनबाद जिंदाबाद नाना गोंदली अमर स्पोर्ट कासने संघाचे कर्ता धरता संघ ने नाना गोंदले आपण यायचं आहे यानंतर गावदेवी रांजनोली आणि अमर स्पोर्ट कासने पहिल्या फेरीचा शेवटचा सामना होईल नाना गोंडले आपण यायचं आहे गोलंदाज श्याम पाटील आलेले आहेत संघाचे सर्वे सर्व आहेत श्याम पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कशिवली धामणगाव आणि या श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे ते सर्वे सर्व आहेत आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत हा फुल टॉस अगदी शरीराचा वेध घेतलाय कालुराम भुईर यांच्या शरीरावर चेंडू आदललाय की बॅट वर बघूया पंच आमच्यापर्यंत निर्णय देतील एक धाव कंप्लीट झाली आणि विक्रम नाईक सरांनी इशारा केलाय की हा चेंडू शरीरावर आदललाय लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव धावसंख्या 12 धावा सात चेंडूंचा खेळ पूर्ण पहिला चेंडू अगदी फुल टॉस होता कैलास चौधरी स्ट्राईक वर आहेत हा चेंडू देखील खराब आउटसाइड लेग स्टाम्प पंचांचा इशारा येतोय व्हाईट अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 13 स्क्वेअर लेग पंच विजेंद्र पाटील विजय स्पोर्ट खांडपेठ संघाचे एक अष्टपैलू खेळाडू एक आदर्श व्यक्तिमत्व मेन पंचांच्या भूमिकेत मध्ये आपण विक्रम नाईक
याना पाहतोय आणि फलंदाज पायचित बाद पहिली विकेट श्याम पाटील यांच्या नावावर आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय सोनदेवी टेमघर संघाला. कैलास चौधरी बॅक टू दी डगआउट. मैदानामध्ये एंट्री होते दिनेश चौधरी सोनदेवी टेमघर संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून याच्याकडे पाहिलं जातोय. सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी देखील दिनेश चौधरी यांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. बघूया तिसऱ्या क्रमांकावर आलाय अगदी हाताला रुमाल बिमाल बांधून तयार आहे. बघूया पुढील चेंडू इथे फुल टॉस चेंडूला ऑन साईडला ऑन दी कार्पेट खेळलेत डीप मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक संतोष यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. थोडेसे नाराज असतील कारण की ऑन दी कार्पेट चेंडू त्यांच्याकडे आला होता मात्र एकाच एक्शन मध्ये चेंडूला उचलता आला नव्हता. धावा येतील दोन संघाची धावसंख्या 15 धावा 3 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हरचा शिल्लक आहे. 15 धावा लागलेत एक गडी बाद इथे अगदी स्टेपडाऊन चेंडूला केले शेखर मयेकर एका टप्प्याने चेंडूला उचलतायत. चांगलं क्षेत्ररक्षण धाव मिळेल फक्त एका धावीने. सोनादेवी टेमघर संघ एक बाद 16 वर पोहोचलाय. गावदेवी स्पोर्ट रांजनोई आणि अमर स्पोर्ट कासने दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इथे बघूया हा चेंडू आलाय व्हाईट कालोराम भोईर यांचा अगदी अगला वेगळा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूला घेरलं होतं वळकलं होतं आणि सोडून दिलं होतं इष्टरक्षक महेश माले यांच्या हातामध्ये. धावसंख्या 17 स्लॉग सेव्ह करायचा होता. चेंडू बॅटवर येत नाहीये इथे मोठी विकेट येईल का आणि होय फलंदाज बाद दिनेश चौधरी स्वतःवर नाराज. अगदी अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला त्यांनी पार केला होता. कालराम भुईर तयारीत नव्हते आणि दिनेश चौधरी अगदी हलक्या पावलांनी डगआउट मध्ये परतताना मोठी विकेट आहे मोठी विकेट. नक्कीच महेश माले अगदी दक्ष होत. त्यांनी पाहिलं होतं की दिनेश खूप पुढे आलाय. गोलंदाज श्याम पाटील यांच्याकडे थ्रो केला आणि चांगला फलंदाज इथे धावबाच्या स्वरूपात बाद केली आहे. दुसरा गडी बाद नवीन फलंदाज संजय. दिनेश स्वतःवर नाराज कॉलिंग नव्हती कालराम भुईर तयारीत नव्हते आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलंय की ते मोठा विकेट धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. श्याम पाटील संघाचे संघनक आहेत. धावसंख्या 17 8.50 आतापर्यंत धावा आले. हा शेवटच्या चेंडूवर बघूया धावा आले तर धावगती वाढेल. नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सोनदेवी टेमघर संघाचा संघ कलराम भोईर यांनी घेतलाय. चांगला फटका आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. महेश मालियाना ठाऊक आहे कलराम भोईर असे फटके खेळतोय आणि अगदी त्याच्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. चांगली गोलंदाजी आणि नक्कीच इथे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 ओव्हर 18 धावा 2 गडी बाद वेलकम वेलकम सुस्वागतम. भगवानजी भुईर साहेबांचं या किरणनगरीमध्ये शुभ आगमन झालंय. आपल्याला विजय स्पोर्ट खानपेठ संघाच्या वतीने आम्ही आमंत्रित करतोय. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. भगवानजी भुईर साहेब अमर स्पोर्ट कासने या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि या पळगा विभागाचे एक धडाडीचे कार्यकर्ते. भगवानजी भुईर साहेब आपण
मान्यवर कक्षा मध्ये यायचे मातोश्री चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेश माली स्वतः गोलंदाजीच्या घोड्यावर आलेले सांघिक तिसरा षटक घेऊन श्याम स्पोर्ट धामणगाव संघाकडून. समोर फलंदाज आहे सोनादेवी टेमगर संघाचा की मॅन कालूराम भुई. पहिला चेंडू अगदी बॅट आणि पॅटच्या मधोमध टाकला होता, चांगला फटका खेळले, अगदी शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय. मिळेल फक्त एक धाव. राकेश तिथे उपस्थित होते, एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 19, 13 चेंडू 19 धावा, 2 गडी बाद, सोनादेवी टेमगर. वेलकम गावदेवी रांजनोली, विनोददादा ठाकरे, रवींद्र भांबरे, गणेश भाऊ पाटील. आपण मांडवर कक्षामध्ये यायचंय. धावा झाले 20, 14 चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी गावदेवी रांजनोली संघ इथे वेलेवर दाखल झालाय. अमर स्पोर्ट कासने संघ देखील इथे पोहोचलेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ नाही का नाणेफेकीला तयार राहायचंय. दुसऱ्या धावेची कॉलिंग करा फलंदाज बाप संजय, संजय बाप तुषार चौधरी मैदानामध्ये इंटरव्ह्यू होत आहेत. कालोराम भुईर अगदी सलामीला आलेत, अजूनही खेळपट्टीवर आहेत. धावा बनल्यात 21, गडी बाद झाले 3. मैदानामध्ये तुषार गेलाय, तुषार चौधरी करून अपेक्षा आहेत सोनदेवी टेमगर संघाला. इथे गती जास्त होती मात्र लाईन चुकीची. पंच आमच्याकडे वळत आहेत. सुनील म्हात्रे सर व्हाईटचा इशारा करतायत. खांद्याचा भरपूर वापर केला होता, अगदी ताकदीनं हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय महेश माली यांनी. पुढील चेंडू इथे चांगला चेंडू आहे, ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. अगदी समोर शत्ररक्षक देखील येत आहेत. चेंडूला चांगलं शत्ररक्षण केलंय, चांगली फेकी, धाव मिळेली, चांगली गोलंदाजी महेश माली यांची. आपण या ओव्हर मध्ये पाहिली तर अजूनही कुठला मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. एक अतिरिक्त व्हाईट चेंडू टाकलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 चेंडू शेष आहेत. समोर फलंदाज तुषार चौधरी. तुषार याला आता हुशारीने फलंदाजी करावी लागेल. धावा बनल्या 23. इथे बघूया अगदी चेंडू पंचाने आउटसाइड लेग स्टंप इम्पॅक्ट दाखवलाय. अपील केली होती पंचांची तीक्ष्ण नजर. यस लेग बाईज 2 धावा. अगदी बरोबर निशाणा साधला होता महेश माली यांनी, थोडेसे वाचलेत. महेश माली देखील असतात आमचे पंच, सुनील म्हात्रे देखील असतात. नक्कीच महेश माली यांना देखील ठाऊक आहे की थोडासा इथे इम्पॅक्ट लेग स्टंप वर तुषार यांना पकडला होता. धावसंख्या 25, शेवटचा चेंडू आहे महेश माली. फुल टॉस इथे बघूया इथे काय घडले. आणि इथे विकेट नाहीये, निशाणा ठिकाणी पी नाही, व्हाईटचा इशारा. नक्की तुषार याला जीवनदान देणं हे कदाचित कदाचित श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला मागत पडू शकेल. महेश मालेनी या ओव्हर मध्ये तब्बल 2 चेंडू आतापर्यंत व्हाईट टाकलेले आहेत. व्हाईट व्हाईट नाही का? यस पंचांची चर्चा सुरू आहे, बघूया अगदी पंच डिसिजन काय देतील. डिसिजन पेंडिंग आहे. तुषार याच्या अंगाला चेंडू स्पर्श झालाय की नाही याची अगदी विचारपूस चर्चा सुरू आहे दोन्ही पंचांमध्ये. आणि पंच जागेवर येऊन निर्णय देतील, बघूया. आणि हा चेंडू व्हाईट. यस अंतिम निर्णय आलाय, चेंडू व्हाईट आहे. महेश माली यांनी देखील आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला होता की व्हाईट नाहीये, मात्र पंचांच्या नजरेतून त्यांनी चेंडू व्हाईट घोषित केलाय. धावसंख्या 26, 26 धावा, शेवटचा चेंडू.
इथे चांगला फटका सजवलाय वाईडीश लॉन्ग ऑन रिजनला चेंडूला फील करतात दीपक भोईर चांगलं क्षेत्रक्षण फलंदाज तुषारला आता जीवंत नाहीये फलंदाज तुषार धावचीत बाद मोठी विकेट 27 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद चौथा फलंदाज बाद झालेला आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये कपिल चौधरी धावसंख्या 27 बरोबर 9 सरासरी ना आतापर्यंत आपण सोनादेवी टेंबर संघ पाहतोय बघूया शेवट आणि अंतिम चौथा वर्ग घेऊन संघातील सर्वात चांगले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातोय मला वाटतं दीपक भुईर यांना पाचारण केलेलं आहे दीपक भुईर हे चांगले फलंदाज आहेत चांगले गोलंदाज चांगले इष्टरक्षक देखील आहेत मात्र महेश माली यांनी इष्टरक्षणामध्ये खूप मेहनत घेतली आहे नेहमीच ते कधी अगदी क्लोज इष्टरक्षण देखील करतायत 27 धावा नाना गुंडली वेलकम अमर स्पोर्ट कासनी या संघाचे करता धरता पहिला चेंडू अगदी ब्लॉक बॉल मध्ये चेंडूला टाकला होता चांगल्या पद्धतीने कपिल चौधरींनी खेळून काढलाय इथे धाव मिळेल फक्त एक कालूराम तयार नाहीयेत कालूराम यांनी एकाच धावर समाधान मानलंय धावसंख्या 28 धन्यवाद नाना गोंडली अगदी चांगलं व्यक्तिमत्व नेहमी आम्हाला अगदी आम्ही जिथे समालोचन करायला असतो तेव्हा नेहमीच जर लाईव्ह जोडले तर आम्हाला कॉल करतायत प्रत्येक स्पर्धेला शुभेच्छा देतात संघाला शुभेच्छा देतात इथे कालूराम भुईर जेलबाद बघा नाना गोंडली मान्यवर कक्षामध्ये आलेत आणि या सामन्यापासून त्यांनी पारितोषिक जाहीर केलंय इथून तर फायनलच्या सामन्यापर्यंत जो खेळाडू फलंदाजीतून षटकार हॅट्रिक करेल आणि जो गोलंदाज विकेटची हॅट्रिक घेईल त्यांना त्यांच्याकडून 555 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाईल नाना गोंडली अमर स्पोर्ट कासने संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर धन्यवाद नाना गोंडली इथून नक्कीच खेळाडूंसाठी ही गोड बातमी नाना गोंडली यांनी दिली आहे चांगली गोलंदाजी दीपक भोईर यांची स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये इथे चेंडूला अगदी ऑन साइडला कौकण रिझन मधून संतोष चेंडूला फील करतायत चांगली पैकी फलंदाज कपिल चौधरी धावची बात फक्त एकच धाव धावसंख्या 29 तीन चेंडू शिल्लक कपिल चौधरी बाद झाले चला येणारा फलंदाज आपण तयार आहे प्लीज जास्त वेळ घेऊ नका कालूराम भोईर फलंदाज बाद झाले आतापर्यंत 6 उमेश चौधरी या संघातील एक सर्वात चांगला खेळाडू एवढ्या उशिराने उमेशला का पाचारण केलेलं आहे उमेश एक चांगला गोलंदाज आहे भगवानजी भुईर साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक विजय स्पोर्ट खानपे 40+ संघाच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातोय इथे फुलटॉस बघूया चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक
काय कमालीचा पाठ, वाह संतोष यांच्याकडून अगदी आपल्या संघाच्या दोन मूल्यवान धावा वाचवलेत की काय। इथे तिसरीचा प्रयत्न आणि इथे तिसरी पूर्ण चौथी साठी तयारी आणि चौथी देखील पूर्ण, म्हणजे जे शत्ररक्षण केलं जी मेहनत केली ती इथे वाया गेली। चार धावा आलेत, काय कमालीचं शत्ररक्षण केलं होतं। मात्र महेश माले यांच्याकडून थोडीशी मिस्टेक, त्यानंतर फेकी खराब, परिणाम स्वरूप चार धावा, धावसंख्या 33। दोन चेंडू शिल्लक आहेत, 33 धावा झालेत, बघूया 40+ कि 40 अंडर। नक्कीच इथे उमेश चौधरी नॉन स्ट्राइक ला, स्ट्राइक वर संतोष 5 वर खेळतात। उमेश सोनादेवी टेमघर संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातोय। दीपक भुईर श्याम स्पोर्ट धामणगाव संघाकडून शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आलेत। आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट घेतलंय आणि 7 धावा खर्च केलेले आहेत। या 4 धावा इथे धावून पळून पूर्ण केलेली आहेत। संतोष स्ट्राइक वर आहेत, हा 5वा चेंडू उडवलाय, फटका फसला, झेल अगदी जमिनीला दान, जीवनदान मिळतोय संतोषला, संघाला मिळेल एक धाव, धावसंख्या 34। वसंत पहिलं षटक टाकलं, इथे झेल ड्रॉप केलाय, वाईडीच लॉंग ऑफ ला उभे आहेत, लॉंग ऑन ला शेवटचा चेंडू आहे। या ओव्हर मध्ये चुका पाहायला मिळाल्या श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या शत्ररक्षण कडून। इथे अगदी गती परिवर्तन आपण पाहिला, गती कमी केली होती। संतोषांचं चांगलं शत्ररक्षण आहे, फेकी देखील चांगल्या एंडला केलेली आहे। इथे फलंदाज बाद होती, उमेश मिळेल फक्त एक धाव, एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 35 आणि विजयाचं लक्ष बरोबर 36 धावांचं आहे, म्हणजे 9ची सरासरी जिंकण्यासाठी श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला। तर जाऊया आपण तत्पूर्वी करूया पुढील दोन संघादरम्यान नाणेफेकी। या गणेश भाऊ पाटील गावदेवी रांजनोली विनोदा ठाकरे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला नाना गोंडली यांचा संघ आपण यानंतर पाहणार आहोत। गावदेवी रांजनोली संघाचे सर्व सहकारी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि अमर स्पोर्ट कासने या मोठं व्यासपीठ आहे, अगदी इथे कमीत कमीत आपले 2 ते 3 संघ आरामात बसू शकतील, एवढं मोठं व्यासपीठ आहे स्पर्धेसाठी आहे। वेलकम भगवानजी भोईर साहेब, वेलकम नाना गोंडली। आज 2023 हंगामाची सुरुवात आणि आज भेट झालेली आहे, चाचणी स्पर्धेमध्ये तुम्ही वीरतानाची दापोळी क्रीडानगरीमध्ये खेळलात, आमच्याकडे आमच्या मानकुलीची क्रीडानगरी आमच्या ताब्यामध्ये दिली होती। चला आपण नाणेफेक करूया, नाणेफेकीसाठी या आपण जितूजी पाटील, दोन्ही संघनायकांचं खूप खूप स्वागत, दोन्ही संघनायकांना विजयासाठी शुभेच्छा आहेत। जितेंद्र पाटील विजय स्पोर्ट खानपेठ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, बघा दोन्ही संघांच्या माहितीसाठी या स्पर्धेचा आयोजक संघ आहे विजय स्पोर्ट आणि जो आपण चषक पाहतोय मातोश्री चषक, मातोश्री चषक अथवा विजय स्पोर्ट खानपे, विजय स्पोर्ट असा आवाज द्यायचा आहे। नाना गोंडले आवाज देतील, विजय स्पोर्ट, विजय स्पोर्टची मागणी केलेली आहे आणि अगेन्स्ट मातोश्री चषक। जितूजी पाटील आपला खूप खूप आभार, गणेश भाऊ नाणेफेकी जिंकलात, अगदी दुपारचं सत्र आहे, पहिला सामना खेळताय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार। क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, यामागचा उद्देश काय, कारण काय? उद्देश काय नाही, आता चाललंय तसंच वागायचं, दुसरं काय? कसं चाललंय म्हणजे एक्झॅक्ट आम्हाला माहित नाही कसं चाललंय, आता कसं काय माहित आहे का, दुपारची वेळ आहे, टॉस जिंकल्यानंतर सर्व असे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आम्ही असं करत नाही, कधी कधी आम्ही फलंदाजी सुद्धा घेतोय परंतु वेळेनुसार चालते। यस अगदी चांगलं मनोगत, या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटलं?
आयोजन नियोजन खूप छान आहे. तिसरा वर्ष आम्ही इथं येतोय, कारण इथे यायला ना ते एक बोलून गेले नाही का, काय झाडी काय डोंगर, असं मस्त वातावरण, कुठं भोंग्याचा आवाज नाही, कुठं प्रदूषण नाही, काहीच नाही, एकदम शांत वातावरण. अगदी आपण चांगलं मनोगत व्यक्त केले. आमचं देखील येण्याचं मुख्य कारण ते आहे आणि या संघावरचं प्रेम आणि हे नैसर्गिक वातावरण. तर आपल्या संघाला शुभेच्छा. नाणगोंडली नाणेफेकी हरलात, आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? सर्वप्रथम मी विजय स्फोट खांडपे संघाचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला खेळण्यास संधी दिली आणि टॉस जितलो असतो तर आम्ही फिल्डिंगच घेतली असते. आपल्याला फलंदाजी करायची. चालू हंगामाचा विचार केला तरी 6वी स्पर्धा आहे. आतापर्यंत या संघाच्या अगेन्स्ट आपला सामना झालेला आहे? नाही. म्हणजे पहिला सामना खेळताय. कोणत्या धावा या संघासमोर सेफ असतील? 40 प्लस करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर दोन्ही संघनायकांना विजयासाठी शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघाचे संघनायक गणेशभाऊ पाटील यांनी नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी अमर स्पोर्ट कसने संघाला आमंत्रित केले. धन्यवाद. विजयाचं लक्ष 36 धावांचं. नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला गुणवंत गुणलेखक लाभलेले आहेत. पद्मन भुईर, दोन्ही संघांनी आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्यायचे. अमर स्पोर्ट कासने आणि गावदेवी रांजनोळी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. शेखर मयेकर आणि दीपक भुईर अशी जोडी आपण पाहतोय. मयेकर शेखर मयेकर म्हटलं की अगदी टेनिस क्रिकेट 40 प्लस मधला हा सर्वात शांत खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. नाही 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 दोघांची गोलंदाज संजय चौधरी. क्या बात है, गेम ऑन. 24 चेंडू 36 धावा, 9 सरासरी. अगदी इथे जंटल पुश पुश करो, खुश रहो. पहिल्या चेंडूवर स्ट्राइक रोटेट केलेली आहे. चांगला खेळाडूची खून आहे. अगदी शेखर मयेकर आणि समालोचन कक्षामध्ये आम्हाला जोडलेत व्हॉइस ऑफ ताराली. नक्कीच भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर यांना आपण ऐकूया. धन्यवाद. हॅलो. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला. ऑन द राईज आउट ऑफ इनसाइड चा फटका अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर चौकार. या चौकाने संघाचा धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकली. धावसंख्या होती ती 5. विजयाचं लक्ष 36 धावांचं. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. टेमघर विपक्ष धामणगाव या दोन दिग्गज संघामधून आपण पुढील सामना. वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक करतो तो गोलंदाज संजय चौधरी. आता आपण ज्यानं धावा खर्च केल्या 5. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइड चा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चुंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हर सी मार्च बाहेर चौकार. दीपक याच्या बाहेर पडून चौकाराला.
मात्र मिस टाइम स्ट्रोक है स्वतः गोलंदाज याला देखील आपण पाहिलं हा चेंडू देखील जाईल चौकार 40 प्लस है या चौकार संघा धावसंख्या 13 सलग तीन चेंडू मधून तीन चौकार दीपकेच्या बॅट मधून पाहिलं बीजा सलगचे फक्त आणि फक्त 35 धावांचं षटक क्रमांक पहिला संजय चौधरी यांच्या माध्यमातून वेलकम तालुका क्रिकेट के बोधी मशहूर क्रिकेटर सचिन पवार आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता एकदा उघण्याची संधी झाली धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती 14 सचिन पवार आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण प्रेक्षकामध्ये असाल या आपण देखील आज आपलं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपल्या संघाचं या ठिकाणी उपस्थित झालात या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका साजला चेंडू जातो स्क्वेअर विकेट निश्चित आपण आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित निश्चित झालात मैकरेच्या बॅट मधून चौकार आला आणि या चौकार संघाचा धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 18 षटक क्रमांक पहिले संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद सुरुवात विजयाची चावल देणारी सुरुवात आपण पहिली तब्बल 18 धावा दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं गोलंदाज येतोय कालूराम भोईर चला बिल कमी घ्या स्पीड अप करा गोलंदाज सज्ज होतोय यानंतर देखील प्रेक्षक तुमच्या भेटीला एक बिग मॅच अमर स्पोर्ट्स कास्टने विपक्ष गौदी स्पोर्ट्स रांजोडी विनोद ठाकरे फॅम टीम कालूराम भोईर आणि पहिला चेंडू मात्र कालूराम भोईर याचा अतिशय खराब आपण पाहिला फुल्यांचा चेंडू होता ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये निश्चित संपर्क नव्हता होता मात्र चेंडू देखील जातोय नॉन स्टॉपला चौकार येतो चौकार संख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 22 विजयाचं एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 35 धावांचं आतापर्यंत दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे आणि धावसंख्या ती 22 पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय शतरक्षक थोडस ढसाल झालंय दोन धावा कंप्लीट धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती 24 मित्र खऱ्या अर्थाने जर आपण एकत्र विचार केला सोडणार टीम वगैरे संघाचा एक काही फार दबदबा होता या 40 प्लस मध्ये 2-2 परिस्थिती थोडीशी नाजूक झाली एका गावामधून 3-3 संघ 40 झाले प्लेयर थोडेसे डिवाइड झाले आणि जे
भक्कम संघ होते ते कमजोर झाले. धावा 24 झाल्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कालूराम भोईर. या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडूकडी क्षेत्ररक्षक. निश्चित तुषार याचा प्रयत्न अतिशय चांगला आपण पाहिला. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित पाहिली होती. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अतिशय चांगला होता, मात्र चेंडू कॅरी करू शकला नाहीये. जीवदान मिळते, फलंदाज धाव मिळते संघाला. दोन धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती ती 26. आता मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. श्याम स्पोर्ट्स धामणगाव 36 धावांचं लक्ष्य, 26 धावा धावपळकावर, 9 धावा दूर आहे. आता फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडला, मात्र प्रॉपर चेंडूला बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. अतिशय चांगला फटका ऑन साइडचा. टेमघर संघाकडे खऱ्या अर्थानं एकंदरीत आपण जर की टेमघर संघाचा अपडेट पाहिलं तर या संघाकडे क्षेत्ररक्षण थोडस डसालंय. प्रॅक्टिस आभास जाणवतोय. दोन धावा कंप्लीट, षटक क्रमांक दुसरा संपलं. दोन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 28. विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. बघा जो संघ या स्पर्धेतनं बाद होईल, ज्या संघाचा पराभव होईल त्या संघाला देखील या ठिकाणी ऑप्शन आहे. मला वाटतं बाजूलाच बैलगाडा शर्यत आहे. बघा सचिन पवार तुम्हाला देखील ऑप्शन आहे. तुमचा संघ निश्चित थोडासा पराभवाच्या काहीत आहे. तिसऱ्या षटकाला परमते गोलंदाज येतोय उमेश चौधरी. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूचे फेक अराउंड लेक ट्रिपल अचित फलंदाज बाद मयकर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण समजतोय, तंत्र शुद्ध पद्धतीचा खेळाडू मयेकर याची दांडी गुल. येणारे 11 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. पुन्हा एकदा उमेश, एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज, डिफेन्सिव्ह फटका. हलक्यात मध्ये फक्त चेंडूचा सन्मान केला जातो. चेंडू तो शॉर्ट अति घाई आणि संकटात नाही. खरं तर धाव घेण्याची काही गरज नसताना म्हणजे डोंगणाला चिखल लावल्यासारखा. हरलेल्या संघाने ऑप्शन देखील आहे बैलगाडा शर्यत. हरण्या ग्रुप खानपे
चेंडूला सुंदर सा फ्लिक चा फटका चेंडू जो तो ऑन साइड ला एक धाव घेण्याची संधी एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. आता विजयासाठी फक्त सहा धावांची गरज. षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर आहे. नऊ नऊ चेंडूंचा खेळ बाकी असेल. आई एक काढली थोडासा हप्तेकर पद्धतीचा चेंडू तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. आधीच कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उष्णा शेजारी. आपल्याकडे बॅलन्स फार कमी आहे. बघा बॅलन्स जेव्हा कमी असेल तेव्हा खर्च देखील कमी करायचा असतो. नाग एक धाव घेण्याची संधी झाली. दोन धावा कंप्लीट झाल्या. आता विजयासाठी फक्त चार धावांची गरज असेल. पाच ने चार असेल ना. पाच पाच धावांची गरज आहे. पाच धावांची गरज आहे. दोन धावा काढल्यात. पाच पाहिजे. पाच छत्तीस छत्तीस मिन आहे ना. आता दोन काढल्या ना. एक मिनिट थांबा थांबा. लिहिलेत तीनच लिहिले. तुम्ही एक धाव एक एक धावाडो. चला गुणले का आमचे थोडसे नवीन आहेत. एक धाव एक धाव कंप्लीट. या एका धावेने संघ धाव संख्या आता किती झाल्या. तेहतीस. किती झाल्या. चौतीस झाल्या का तेहतीस झाल्या. चौतीस. ऑर्गनाइज कमिटी अतिशय चांगला फटका. हा चेंडू जाईल सीमा शिवाय चौकार. आणि या चौकाने विजय संपादित होत आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा हंडलक सोनादेवी टेमकर एंड गुड लक गुड लक. नो डाऊट या स्पर्धेतील सामन्याचा पुरस्कार मानकरी दीपक ज्याने सिकस दिली. टेमकर संघाला विजयाचा शिल्पकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तब्बल अठ्ठावीस धावा. विजयाचा शिल्पकार दीपक आपण स्टेजवर यायचंय. चला ज्या संघाकडे क्षेत्रक्षण त्या संघाला देखील विनंती असेल बिना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. ज्या संघाकडे क्षेत्रक्षण आहे चला. गावदेवी राजनोळी संघाचा कॅप्टन गावदेवी राजनोळी संघाच्या कॅप्टनला विनंती बिना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बोला